माझं नाव सुशांत पोपटदेवकर आणि मी यावर्षी 2019 भाऊंच्या कॉलेजमधून आदर्श महाविद्यालय या कॉलेजमधून मी पास आउट झालो. कॉलेज म्हणजे गरिबांसाठी एवढं उत्तम कॉलेज आहे ना, असं बाकीच्या कॉलेजवर कसं म्हणजे फी वगैरे जास्त असते थोडीफार, पण ह्या कॉलेजवर फीचं पण क्रायटेरिया कमी आहे. कारण मी दुसऱ्या कॉलेजवरती ॲडमिशन केलं होतं आणि तिथं 3000 रुपये म्हणजे असं गरिबांना परवडत नाही 3000 रुपये, 3000 म्हणजे जास्त लागतो, जास्त वाढतं थोडंसं. पण भाऊंच्या कॉलेजवर तेच काम 650 रुपयामध्ये होतं. म्हणजे ह्याचा डिफरन्स कळतो आपल्याला की 3000 रुपये आणि 650 रुपये किती मोठा डिफरन्स आहे. माझं कॉलेज अक्षरशः 650 रुपये वर्षाची फी होती मला, आणि परीक्षा चार्ज तो युनिव्हर्सिटीचा तो वेगळा असतो, तो वेगळाच. म्हणजे असं प्रत्येक वर्षी 600 रुपये असं माझं कॉलेजमध्ये झालं. 1-2000 रुपये गेले मला कॉलेजला. या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे तिथं बऱ्यापैकी म्हणजे कम्फर्टेबल वातावरण वगैरे, शिक्षक स्टाफ वगैरे मस्त आहे तिथे एकदम. आणि असं अदर कॉलेजवर कसं असतं, या शिक्षक मुलांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत, मुलं आले काय आणि गेले काय असं असतं आहे ना अदर कॉलेजवर. पण असं आपल्या HP कॉलेजचे शिक्षक तसे नाहीत, जसं पर्सनल लक्ष देतात मुलांवर, वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि तेथील शिक्षक पण असे आहेत की पूर्ण वेळ म्हणजे असे मार्गदर्शन करतात की आपल्याला कुठं अडचण आली आपण त्यांना कधीही फोन केला तर ते म्हणतात की हां तुम्ही कधीही फोन करा आम्हाला, आम्ही तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू. असं शिक्षक स्टाफही चांगला आहे. माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य घरातला मुलगा म्हणजे कॉलेज करू शकला पूर्ण, ते पण कमी खर्चात, कुठलाही जास्त खर्च लागला नाही काय नाही. हे फक्त घडलं आणि घडलं ते म्हणजे सदाभाऊंमुळेच. आणि आता कोणाचं काय ठरायचं ते ठरवू द्या, जनतेचा निर्धार आणि सदाभाऊच फक्त आमदार. होय, माझं मत म्हणजे सदाभाऊंनाच. तुझ वीण मा